उत्तर भारतात होत असलेल्या हिमवृष्टीमुळे संपूर्ण अमरावती जिल्ह्याचे तापमान गारठले असून 14 तालुक्यात थंडीचा जोरदार तडाखा दिसून येत आहे. 4 दिवसात कमाल तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्याने दिवसासुद्धा थंडीचा कडाखा जाणवतोय व सायंकाळ होताच जागोजागी शेकोट्या करून वाढत्या थंडीपासून नागरिक संरक्षण घेताना दिसत आहेत. हिमालय व जम्मू काश्मीर मध्ये गेल्या काही दिवसांपासून बर्फवृष्टी होत असल्याने उत्तर व मध्य भारतासह संपूर्ण विदर्भ सुद्धा शीतलहरींच्या कचाट्यात सापडला आहे. दिवसाढवळ्या सर्व प्रकाशातही थंडगार वारा चालत असल्याने संरक्षणासाठी स्वेटर, कानटोपी, शॉल अशा गरम कपड्यांचा वापर करताना नागरिक दिसत आहेत. रात्री हळूहळू भरणारी बोचरी थंडी जाणवत असल्याने रस्ते लवकरच निर्मनुष्य होत असताना दिसून येत आहेत. अशावेळी वृद्धांसह लहान बालकांना सर्दी, खोकला व थंडीपासून होणाऱ्या आजारांची लागण होऊन रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बहुतांश लोकांना या थंडीमुळे वाताचे, दमा व लकव्यासारख्या भीषण आजाराची लागण होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये. वृद्धांना संधिवाताचा त्रास वाढतोय तर दम्याने बाधित रुग्णांचा दमाही या दिवसात उफाळून येतोय. तसेच अर्धंगवायूचा धोकाही या दिवसात होतो आहे. मनुष्य जातीवर तर या थंडीचा दुष्परिणाम होतच असून मुख्य जनावरांची सुद्धा या न सहन होणाऱ्या थंडीमुळे जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढते आहे. एकंदरीत थंडीमुळे जनजीवन व व्यवसाय विस्कळीत झाले असून येत्या काळात किती दिवस या थंडीचा जोर राहणार की संक्रांतीनंतर उत्तर नारायणाच्या प्रारंभाने थंडीचा जोर कमी होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजेश आठवले धामणगाव रेल्वेची सामाजिक कार्यकर्ता आहे आणि आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये फार जास्त प्रमाणात थंडीचा प्रकोप पडलेला आहे. खूप फार प्रमाणात जास्त थंडी वाढलेली आहे आणि या थंडीमुळे संपूर्ण जीवन विस्कळीत झालेलं आहे. आता 10-10 वाजेपर्यंत 11-11 वाजेपर्यंत आम्ही उन्हाचा सहारा घेतो. आता सध्या पण आम्ही उन्हातच उभे आहे आणि आंघोळ करायची इच्छा होत नाही आम्हाला या थंडीमुळे. तरी ह्या थंडीचा प्रकोप लवकरात लवकर कमी व्हावा अशी माझी आशा आहे आणि हे उत्तर भारतातून जी थंडीची लाट आलेली आहे ती लवकरात लवकर कमी व्हायला पाहिजे. त्यामुळे आमचं जनजीवन जे विस्कळीत झालेलं आहे ते पूर्ववत व्हाय होण्यास कारणीभूत ठरेल. तसेच आमचे कार्यकर्ते जितेंद्र मेश्राम हे पण इथे आहे. थंडीमुळे हे पण गारठलेले आहे आणि आमचे देशमुख साहेब यांना पण खूप थंडी लागत आहे आणि आम्ही आता उन्हात दुपारी 11-11, 12-12 वाजेपर्यंत उभे राहतो आहे. प्रतिनिधी सलमान खान सह फरहान खान, SP 24 तास, अमरावती.